हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक सायमल्टेनियस प्रोग्रामिंग डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरची काही सीईटीच्या दृष्टिकोनातून एक्झाम्पल तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि एक दोन मार्क्स सायमल्टेनियस प्रोग्रामिंग डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवर एक 3 ते 4 एक्झाम्पल्स तुम्हाला सीईटीला मिळतील आणि ती समजून घ्या. बघा, तर एक्झाम्पल पहा. इन अ सायमल्टेनियस टॉस of 6 coins, probability of getting the exactly 4 head is. आता इथे तुम्हाला माहित पाहिजे की हा p of x equal to n c x p raised to x and q raised to x हा फॉर्म्युला असतो. तेरे मायनस x हा फॉर्म्युला असतो. आता हा फॉर्म्युला माहीत असल्यामुळे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू शोधायच्या. तर किती कॉइन्स टाकलेत आपण? तर इन अ सायमल्टेनियस 6 टॉस, मीन्स n इक्वल टू 6. कॉइन टॉस केला म्हटलं की तिथं पी इक्वल टू हाफ असणार आहे आणि क्यू सुद्धा हाफ असणार आहे. पी इक्वल टू हाफ असतो आणि क्यू इक्वल टू सुद्धा हाफ असतो. कॉइन टॉस केलं की लक्षात ठेवायचं पी इक्वल टू हाफ आणि क्यू इक्वल टू हाफ. आता एक्झॅक्टली किती गेटिंग म्हणले, हेड्स किती गेटिंग आहे? तर 4 आहे. म्हणले की एक्स इक्वल टू 4 व्हॅल्यू ठेवले आपण. हे बघा, 6c4 हाफ रेस टू 4 आणि हाफ रेस टू 6 - 4 मीन्स 2. म्हणजे n - x मीन्स 6 फॅक्टोरियल 6/4 पण 6c4 म्हटलं की 6 फॅक्टोरियल 6 - 4 2 फॅक्टोरियल. हाफचा रेस टू 4 म्हणजे 1/16 आणि हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4. आणि मग बघा, ह्याला आपण इथंपर्यंत रिड्यूस करू शकतो फॅक्टोरियलला. 6 × 5 × 4 × 2 × 1 1/16 4 × 4 × 2 × 1 3 × 5 = 15. त्याचं आन्सर 15/64 तुमच्या ऑप्शनमध्ये बघायचं. 15/64 आन्सर. आणि मग लक्षात ठेवा, आणि मग हे जे तुम्हाला सांगितलं ते 15/64 आन्सर. आता सेकंड क्वेश्चन बघा. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे, लक्ष द्या. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघा. मी असं एक टेबल ड्रॉ केलेलं आहे, दिलेला आहे, आणि तुम्हाला केच व्हॅल्यू फाईंड करा असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. एक्स पी ऑफ एक्स -4 -2 -1 0 1 and 2 असं तुम्हाला टेबल दिलेलं आहे. आणि ह्या टेबलमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, पी ऑपेक्षा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या काय आहेत? की 0.1 0.1 0.3 3k and k आणि 5k. अगदी सोपं बघा कसं सॉल्व करायचं. Sum of all probabilities is equal to 1. या सगळ्या प्रॉबॅबिलिटीची व्हॅल्यू सम काय आहे? 1 येते. म्हणजे के प्लस 0.1 + 0.1 + 0.3 + 3k + k. आपण पहिला के ची सम करूया. 3k + 1k 4k + 1k 5k. 0.3 + 0.1 + 0.4 + 0.5 = 1. हे सगळ्यांची सम काय आहे? ट्रान्सफर केलो 5k = 1 - 0.5 5k = 0.5 therefore k = 0.5/5 केला 0.1. हे तुमच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन असणार आहे, ते तुमचा आन्सर. अगदी लक्षात घ्या, एक मिनिट तुम्हाला जे 50 सेकंद आहेत तेवढ्याच्या आत सुद्धा हे आपण आता इथंच समजते. आपल्याला हे खाली जायची गरज नाही, तुम्हाला माहीत असावं. मी सॉल्व करून दिलं, दाखवले, इथंच समजते. 0.5 ला 0.5 डिवाईड केलं की आन्सर 1 आला, 0.1 आला. हे पटकन दिशे तिथले ते तुम्हाला गडबडीत सुद्धा 1 मिनिटात सॉल्व करता येते. म्हणजे फक्त तुम्हाला मी डीप का सांगतोय की तुम्ही स्टडी अजून करता आहात आणि तुम्हाला कसं आलं समजण्यासाठी मी ते आन्सर सांगते. पुढील क्वेश्चन आहे, पी ऑफ x = 5 cx x = 0 1 2 3 4 5
equal to 0 otherwise, then P of x is greater than equal to P. That's it. Asa question hai. Ata laksha dya, apnala greater than or equal to 3 chas pahichha. बाकी कुणाचं काय घ्यायचं नाही. ग्रेटर दॅन इक्वल हे म्हणजे 3.5 आपल्याला प्रॉडक्ट घेतो विचार करायचं. ग्रेटर दॅन ऑर इक्वलच 3 पाहिजे, बाकी 0, 1, 2 ची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून मी कसं करतोय बघा, इथं एक्सच्या ठिकाणी 3, 4, 5 ठेवतो. 5C3 डिव्हायडेड बाय इथे 2:5 यायला लागतात. डिव्हायडेड बाय 2:5 एक्झाम्पल मध्ये आहे. डिव्हायडेड बाय 2:5 असे एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेलं आहे. लक्षात 2:5 आहेच. मग आता इकडे बघा, मग 2:5 प्लस 4 मीन्स 5C4 2:5 प्लस 5C5 डिवाइड बाय 2:5 हे तुम्हाला फाईन करायचं आहे. आणि मग 5C3 5C4 आणि 5C5 डिवाइड बाय 2:5 विचारलं आहेच. मग 5C3 आपण जर फाईन केलं, 5C3 इक्वल टू 5 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 3 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय इंटू 2 फॅक्टोरियल कसं असते हे 5 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल या दोघांचे सबट्रॅक्शन फॅक्टोरियल. मग 5 फॅक्टोरियल आपण जर लेस केलं, 5 × 4 × 3 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 3 फॅक्टोरियल × 2 × 1 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 × 1 = 2 × 2 = 10 ह्याचं बी 10 येणार ह्याचं, आणि 5C3 10 येणार. प्लस NCN-1 इथल्यापेक्षा इथला एक न कमी असेल तर त्याचा आन्सर ही संख्या येते, म्हणजे 5 येतो. NCN-1 इक्वल टू N. सो 5C इथल्यापेक्षा एक कमी आहे, आणि 5C5 आवड मिळून येणार 16 16 × 2:5 मीन्स 32 1/2 आन्सर येणार. हे तुमच्या टेबल त्या ऑप्शनमध्ये कुठं आहे बघायचं. हे त्याचं लक्षात आलं बघा, म्हणजे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल 3 तुम्हाला दिलेलं आहे, पण 3 फक्त 3, 4, 5 एक इक्वल आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल म्हणजे 3 त्याच्यात ठेवायचं आणि त्यांची ॲडिशन करायची. ही तुम्हाला आन्सर हा आला ते सांगितलं. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पहा आपल्याकडे असा आहे, MCQ क्वेश्चन आहे की ए डाय इज थ्रोन इफ डाय इज थ्रोन 8 times किती 8 times देन प्रोबॅबिलिटी ऑफ obtaining six exactly, then probability of obtaining six exactly calculate. आता क्वेश्चन कसा लक्षात घ्या, क्वेश्चन तुमच्या समोर मांडलेला आहे. एक डाय मीन्स साप शिडीतला ठोकळा असतो ना आपण खेळतो तो डाय, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 एवढे आउटकम्स असतात. डाय थ्रोन केली की तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे आउटकम्स येतात. म्हणजे 1 तर येऊ शकेल, 2 येऊ शकेल, 3 येऊ शकेल, असं 6 पर्यंत येऊ शकतं. तर त्यांना म्हटलं एक्झॅक्टली 6 झाला पाहिजे म्हणजे तो सक्सेस झाला, तो पी झाला. 6 हा एक वेळाच येणार आहे, 1 नंबर आहे, सो 1/6 अँड क्यू इक्वल टू 1 - p असतो. म्हणजे 1 - 1/6 म्हणलं की 6 - 1 = 5/6 लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. पी दिला की क्यू काढताना 1 - p काढायचा, आणि क्यू दिला की पी काढताना 1 - q काढायचं. हे उलटं सुद्धा लक्षात ठेवा, कारण दोघांची ॲडिशन ही 1 यायला पाहिजे, प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 असते. आणि मग पी इक्वल टू 1/6, क्यू इक्वल 1 - p, 1 - 1/6 मीन 1/6 असे किती पॉईंट टॉस केलाय, तर एन इक्वल टू 8 पॉईंट टॉस केलाय. एक्झॅक्टली किती टाइम्स तुम्हाला 6 यायला पाहिजे, तर स्मॉल एक्स इक्वल टू 5. सो पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स मगाचा फॉर्म्युला एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स फॉर्म्युला यूज केला. 8C5 पी रेस टू एक्स मीन्स 1/6 रेस टू 5 क्यू रेस टू मीन्स 1 5/6
रेस टू 8 - 5 8 - 5 मग 8C आता ऑप्शन देतात असेच देतात असेच देणार त्याच्यापेक्षा मोठे जास्त काही करत नसणार या चार ऑप्शनमध्ये कुठं ऑप्शन आहे बघायचं तिथं 8 - 5 ठिकाणी 3 देणार या ऑप्शनमध्ये चार ऑप्शनमध्ये असते ते चेक करायचं आणि सगळ्यांनी याचं मोठं 6 of 5 इंडेक्स करणे शक्य नाही एवढा वेळ आपल्याकडे नसतो तेवढाच हेच ऑप्शन दिले त्याच्यातला हा ऑप्शन चेक करायचा कुठला आहे आणि आन्सर पुढचा क्वेश्चन बघा P of x = x 0.1 if x = 0 kx x = 1 or 2 k (5 - x) x = p or 4 0 otherwise तर विचारले p of x > 2 काय असेल प्रोबॅबिलिटी कुणाची x > 2 कोण लक्षात घ्या हा क्वेश्चन जो दिला आहे तुम्हाला के ची व्हॅल्यू माहीत असल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही x ची व्हॅल्यू x हा 2 पेक्षा मोठा म्हणजे 2, 3, 4 यांचं आन्सर तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला एक टेबल ड्रॉ करून दाखवतो आणि मग त्याच्यावर तुम्हाला आन्सर लक्षात येते हा एक्स हा पी ऑफ एक्स एक्स हा 0 असू शकतो 1 आहे 2 आहे 3 आहे 4 ह्या तुमच्या व्हॅल्यूज होऊ शकतात एक्स इज 1 0 1 2 3 4 इथं व्हॅल्यू ठेवते एक्स ची व्हॅल्यू 0 असताना तो 0.1 प्रोबॅबिलिटी आहे एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 x 1 k means 1 k एक्स ची व्हॅल्यू जर 1 पुट आउट केली तर 1 k झाला 2 पुट आउट केली तर 2 k झाला 3 पुट आउट केली तर एक्स च्या ठिकाणी जर 3 पुट आउट केली तर 5 - 3 2 k झाला आणि एक्स च्या ठिकाणी 4 पुट आउट केलं तर के झाला आणि तुम्हाला माहिती आहे असं गॅप प्रोबॅबिलिटीची ॲडिशन किती असते 1 असते त्याच्यावर के मिळेल सगळ्याची ॲडिशन केलो आपण 1k + 2k + 2k + 1k 1 + 3 + 1 + 5 + 1 6k + 0.1 = 1 0.1 ट्रान्सफर केला 6k = 1 - 0.1 सो 6k = 0.9 देअरफोर k = 0.9/6 हे आपण तोंडी पटपट करू शकतो त्या सगळ्यावरच करू शकतो आता क्वेश्चन आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 3 आणि 4 ची व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला 2 पेक्षा ग्रेटर पाहिजे म्हणजे 3 आणि 4 म्हणजे 2k + 1k 3k के ची व्हॅल्यू ठेवतो 3 × 0.9/6 3 × 1 = 2 2 × 2 = 4 0.24 0.45 म्हणजे के फाइंड करणे हे आपलं पहिलं काम आहे लक्षात घ्या के फाइंड केला पाहिजे आणि के फाइंड करून मग आन्सर तुम्हाला येणार आहे नेक्स्ट एक्स पी ऑफ एक्स -2 - 1 0.1 0.2 0.3 0.4 असं तुम्हाला टेबल ड्रॉ दिलेलं आहे आणि तुम्हाला व्हेरियन्स फाईंड करायचं आहे काय फाईंड करायचं आहे व्हेरियन्स फाईंड करायचं आहे फाईंड व्हेरियन्स ऑफ एक्स लक्षात घ्या व्हेरियन्स ऑफ एक्स फाईंड करताना तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे तो फॉर्म्युला असतो व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला समेशन ऑफ एक्स आय पी आर मायनस समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन ऑफ एक्स आय पी आय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन आणि ह्यांच्या एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणजे थोडक्यात अजून कॉलम तुम्हाला एक्स आय पी आय चे करावं लागेल आणि एक्स आय स्क्वेअर पी आयचा कॉलम करावा लागेल असे दोन कॉलम एक्स्ट्रा तुम्हाला ड्रॉ करावे लागतील फाईंड करावे लागतील आणि मग त्यांची ॲडिशन करून तुम्हाला याचे ॲन्सर
कसं बघा, हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन ऑफ एक्स आय पी आय स्क्वेअर. आता एक्स आय पी आय मीन्स ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन, मायनस 0.2 मायनस 0.2 0.0 and 0.4. तसं बघितलं मायनस 0.2 मायनस 0.2 मायनस 0.4 आणि 0.0 झालं यांची समेशन, समेशन ऑफ एक्स आय पी आय हा 0 झाला. आता तुम्हाला याचं इथलं इथलं फाईंड करायचं, एक्स आय स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करून ह्याला मल्टिप्लाय करायचं. मायनस 2 चा स्क्वेअर 4 4 × 1 0.4, याचा स्क्वेअर म्हणले की 1 1 × 0.2 म्हणजे 0.2, 0 चा स्क्वेअर 0 × 3 म्हणले की 0, आणि याचा स्क्वेअर 1 × 0.2 0.2. आणि ह्याची ॲडिशन केली 8 6 10 1 समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय इक्वल टू 1 1.0 1.0. ह्याली ठेवली तेवढ्या 1 चा 1 हे 1 आलं मायनस 0 चा स्क्वेअर मीन्स 1 आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी फॉर्म्युला, आणि फॉर्म्युलावर जेव्हा तुम्ही वर्क करा तेव्हा सीईटीमध्ये फटफट फटफट फट क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतील, नाही असं नाही, पण त्यासाठी फॉर्म्युले पटपटपट तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. आता तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिला आहे, फॉर अ रँडम व्हेरिएबल ई ऑफ एक्स इक्वल टू 10 व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू 25 देन ई ऑफ एक्स स्क्वेअर इज. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं ई ऑफ एक्स स्क्वेअर मीन्स व्हेरियन्स ऑफ समेशन ऑफ एक्स आय पी आय. बघा म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण असाही मांडू शकतो का, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. जसं आपण समेशन ऑफ एक्स आय पी आय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणतो की नाही, आणि हे समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणलं तसा हा फॉर्म्युला करायचा, तोच फॉर्म्युला मग अशा असं जे म्हटलं होतं नाही एक्स आय स्क्वेअर पी आय तेच आहे, समेशन ऑफ एक्स आय पी आय म्हणजे की नाही तेच आहे ब्रॅकेट स्क्वेअर तेच यामध्ये कन्वर्ट केलं. आता तुम्हाला क्वेश्चन विचारलाय ई ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय. चला मग आपण व्हॅल्यू ठेवूया व्हेरियन्स ऑफ एक्स 25 ई ऑफ एक्स स्क्वेअर यू डिडंट नो, आणि हे तुम्हाला ई ऑफ एक्स 10 त्याचा स्क्वेअर आहे. 25 इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 100 इकडे ट्रान्सफर केलो 125 इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर त्याचा आन्सर. हे तुम्हाला पुढे सुद्धा आपण हे ट्रान्सफर करू शकतो आणि आन्सर फाईंड करू शकतो. लक्षात घ्या आलं का लक्षात तुमच्या 125 आन्सर. पुढे ए डाय इज थ्रोन 7 times म्हटलं काय, म्हणजे डाय किती थ्रोन केले 7 times. ए डाय इज थ्रोन 7 times म्हणजे एन इक्वल टू 7 मिळालं. गेटिंग अँड इव्हन नंबर, गेटिंग अँड इव्हन नंबर, बघा लक्ष द्या इव्हन नंबर. इव्हन नंबर कोणकोण असतात त्याच्यामध्ये, 2 4 6 किती असतात 3 असतात. 3 म्हणलं की पी मिळाला 3/6 मीन्स 1/2, 1/2 पी मिळाला की सुद्धा 1/2 रीड करत घेत क्वेश्चन करते बघा. इव्हन नंबर इज कन्सिडर्ड अ सक्सेस देन द व्हेरियन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ सक्सेस. व्हेरियन्स काढायचं तुम्हाला, व्हेरियन्स काढायचं, व्हेरियन्स व्हेरियन्स ऑफ एक्स काय असेल. आता व्हेरियन्सचा फॉर्म्युला आता मी तुम्हाला सांगितलं तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे एन पी क्यू, आणि एन पी क्यू तुमच्याकडे आलेले एन आहे 7 पी आहे हाफ क्यू आहे हाफ, आणि हे आन्सर आलं 1/7/4 फिनिश. आन्सर 7/4 हे त्याचं आन्सर तयार झालं. 7/4 7 × 1 7/4 आन्सर समजलं तुम्हाला. आणि हे जर क्वेश्चन जर समजले असतील तर
तर या व्हिडिओला तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब चॅनलला करा, आणखीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन मी देईन. थँक्यू.